कॉम्रेड वेंकप्पा मडूर यांच्या स्मरणार्थ गणवेश वाटप सोलापूर साखरपेट येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने माजी आमदार कॉम्रेड वेंकप्पा मडूर यांच्या 107व्या जयंतीनिमित्त गरजू शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर शहर सचिव कॉम्रेड अंबादास तडकापल्ली होते. प्रमुख उपस्थित नागरिक ग्राहक महासंघाचे अध्यक्ष रवींद्र जोगीपेटकर यशवंत पडतळे मल्लिकार्जुन बत्तुल सौ मंजुषा कुडक्याल यांची उपस्थित होती. कार्यक्रम कोरोना शिस्तीचे सर्व पालन करून ठराविक विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले. संख्या न वाढविता संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक प्रतिनिधींना बोलावून गणवेश देण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना कॉम्रेड अंबादास तडकापल्ली यांनी केले. रवींद्र जोगीपेटकर यशवंत पडतळे मल्लिकार्जुन बत्तुल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन प्रसाद घोटीमुकुल यांनी केले तर आभार मधुकर मडूर यांनी मानले. दिन मेळाव्यानिमित्त बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या परंतु या नवीन पिढीला जर तयार करायचं असेल तर संकल्प दिन मेळावा असे रोजचे झाले पाहिजे. तो मार्गदर्शन आम्हाला भेटल्यामुळे व्यासपीठातील प्रत्येक व्यक्ती आणि श्रोते वर्ग आणि येणारी भावी पिढी तुमचे जो आहे ना ते ऋण अशा शब्दात नाही पेटणार. काम करून म्हणजे आता घेतलेलं हातात घेतलेलं काम आणि ते तडीस नेण्यासाठी उभे राहू आणि व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं मी आभार प्रदर्शन म्हणणार नाही, आभार प्रदर्शन कृतज्ञ आहे मी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन दिल्याबद्दल. मी काय करू शकतो हे त्यांच्या मनामध्ये कायम स्वरूपी जी तडफड होती आज त्यांनी केलेल्या कार्याचे प्रतीक एक स्मरण म्हणून आपल्याला ही इमारत आहे आणि सोलापूरच्या कार्यामध्ये हे साक्ष आहे त्यांच्या. हे इमारत नसून हे कार्यालय नसून एक पवित्र कार्याचं मंदिर असं समजून आपण त्यांच्या या कार्याचा उजाळा देण्यासाठी 1 जानेवारी सर्वजण नवीन दिवस नवीन वाढदिवस नवीन वर्ष म्हणून साजरा करतात. परंतु आजच्या या घडीला या समाजाला नवीन काहीतरी समाज घडवण्यासाठी घडण्यासाठी त्यांनी केलेल्या खूप मोठे कार्य असेल. परंतु आपण छोटे छोटे कार्य करून आज आपण गरजवंत गरिबांना जो काही गणवेशाचं वाटप करतोय अशाच पद्धतीचं प्रत्येक वर्षी आपण खारीचं वाटा म्हणून एक चांगल्या कार्याचं